रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव 2023-24 आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवाचे माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन झाले. यावेळी परेश ठाकूर यांनी खेळाचे आपले आरोग्यातील महत्त्व सांगून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. हा सोहळा प्राचार्य डॉक्टर गणेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या महोत्सवाच्या उद्घाटनावेळी जिमखाना प्रमुख डॉक्टर प्रफुल्ल वशिणीकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि टेबल टेनिस प्रशिक्षक संजय कडू, उपप्राचार्य डॉक्टर राजाराम पाटील, NB पवार, वाजिदा सिद्धवटम, समन्वय समिती सदस्य बोरगावेसर, विद्यार्थी परिषदेच्या सचिव नेहा म्हात्रे, आभार विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष हर्षदा मोकल, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रवीण गायकर यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. क्रीडा स्पोर्ट्स हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण जर आपण सांगता खेळ खेळामध्ये आहात, जर आपण क्रीडा स्पर्धांमध्ये आपण जर भाग घेता, आपण त्याच्यामध्ये नेहमी स्वतःला सांगता गुंतून ठेवता, तर त्याच्यामुळे आपल्याला मानसिक संतुलन, त्याच्याच बरोबर आपल्या ज्या आपल्यामध्ये असलेली जी ऊर्जा आहे, आपल्यामध्ये ज्या असलेल्या ईर्ष्या आहेत, त्या योग्य ठिकाणी वापर करण्यासाठी आपल्याला त्याचा वापर होत असतो. आणि त्यासाठी आपल्याला नेहमी सांगता या इथं खेळांमध्ये भाग घेणं हे आवश्यक आहे. तरच आपण आपल्या ज्या सांगता ज्या बाउंड्रीज आहेत त्या आपण नेहमीच वाढवत राहू शकतो, आणि त्याचा फायदा हा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला स्वतःला आणि आपल्या आजूबाजूच्या असलेल्या सर्वांना त्याचा वापर भेटू शकतो, त्याचा फायदा भेटू शकतो, आणि आपल्याला त्याच्यामुळे एक सकारात्मक ऊर्जा स्वतःला आणि आपल्या परिवाराला सुद्धा त्याचा उपयोग हा करून घेता येतो. त्यासाठीच खेळांमध्ये आपण भाग घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. स्वतःचं मन हे नेहमीच शांत या इथे तरुण ठेवणं हे आवश्यक आहे. मी तर एक नियम ठेवलेला आहे की जोपर्यंत मी शिकण्याची प्रवृत्ती ठेवतोय तोपर्यंत मी काही म्हातारा होत नाही, आणि ज्या दिवशी मी असं समजेन की मला हे सगळं कळतं, त्या दिवशी मी मेलेलो असेल असंच माझं समज करून घेतलेला आहे. त्याच पद्धतीने खेळ हा अत्यंत महत्त्वाचा आहे. जोपर्यंत आपल्यामध्ये खेळकरपणा आहे तोपर्यंत आपलं आयुष्य हे फक्त मोठं मोठं आणि मोठंच होत जाणार आहे, हे आपण लक्षात ठेवावं. आपल्याला सांगितलंय कुठलीही तीन आपण स्पोर्ट्स निवडा, त्याच्यामध्ये ते आपल्याला सपोर्ट करायला तयार आहेत. प्रत्येक वेळेस त्यांची हीच भूमिका असते, आणि मला खात्री आहे आम्ही त्यांच्यापुढे एक प्रपोजल देऊ, त्याच्यामध्ये ते महेंद्र शेठ असतील किंवा प्रीतम शेठ आपले आहे, जय म्हात्रे आहेत, यांच्याकडे आपण जाऊन त्यांना सुद्धा हे प्रपोजल देऊ. मगाशी प्रफुल्ल वशिणीकर यांनी एक आपल्या प्रास्ताविकामध्ये एक गोष्ट मांडली की आपला एक शूटर आहे पार्थ माने नावाचा, हा नक्कीच खूप चांगली प्रगती करू शकतो. या लहान वयामध्ये त्यांनी खूप मोठी करून झेप घेतली, तर त्याच्यासाठी आपण एक शूटिंग रेंज जर आपण आपल्या या जिमखान्यामध्ये बनवली आणि त्याच्यामध्ये जर परेश यांनी जर पुढाकार घेतला, तर मला त्याचा नक्कीच आनंद होईल. हे विद्यार्थी भविष्यामध्ये स्टेट लेवल, नॅशनल लेवल आणि कदाचित ते इंटरनॅशनल लेवलला सुद्धा संपू शकतील, तर एवढीच माफक अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो.